अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिलाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील शास्त्री नगर येथील एका घरामध्ये पत्त्यांचा क्लब चालू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता, या माहितीच्या आधारावर जामनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुंदरडे यांनी पोलीस कर्मचारी व दोन पंचांसह धाड टाकली। यावेळी 12 जण जुगार खेळत असताना मिळून आल्याने त्यांच्याजवळील 40,460 रुपये रोख रक्कम, तसेच 33,000 रुपयांचे 9 मोबाईल व 90,000 रुपये किमतीच्या 4 मोटरसायकली जप्त करत या जुगारींविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जामनेर पोलीस स्टेशनचे एपीआय सुंदरडे व स्टाफ हे 25/4/2020 रात्री जामनेर शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोप्तीय माहिती मिळाली की शास्त्री नगर भागात काही इसम जुगाराचा खेळ खेळत आहे। अशा माहितीवरून त्यांनी व त्यांच्या सोबतच्या स्टाफने त्या ठिकाणी रेड केलेला आहे व पोलीस स्टेशनला एकूण 12 आरोपीच्या विरोधात अपराध क्रमांक 131/2020 कलम 4-5 जुगार अधिनियम भादवी कलम 188/269 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नमूद गुन्ह्यात आरोपी एकूण 12 हे अटक करण्यात आलेले आहेत व गुन्ह्यामध्ये रोख रक्कम, मोटरसायकली व मोबाईल असा 1,62,610 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। पुढील तपास आमच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुंदरडे व त्यांच्यासोबतचा स्टॉप हे करीत आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।